हाय नमस्कार, माझं नाव स्मिता सातपुते, हे आहेत बोंबील, सुके बोंबील आहेत. खूप लोकांनी सांगितलं ताई तुम्ही बोंबलाची सब्जी, बोंबलाची रेसिपी दाखवा, तर तुम्हाला मी आता ही सुके बोंबलाची सब्जी तुम्हाला दाखवते, झटकी आणि पट. ठीक आहे, कसे साफ करायचे हे सुद्धा दाखवते. हे बोंबील आहेत, मी जेव्हा बाहेर गेले होते 2 दिवसपूर्वी, तर मला त्या लोकांनी फ्रीमध्ये हे बोंबील दिले आहेत, कोळी लोकांनी. खूप चांगले, धन्यवाद त्यांना बोलते मी. आणि त्या लोकांकडून मी आणले बोंबील, तर बोंबलाची भाजी बनवते. कशी बनवते कशी नाही तुम्ही बघा, नक्की बघा. आणि हे बघा, बोंबलामध्ये सुद्धा असे काही प्रकार आहेत. बघा, हे आहेत पातळ, म्हणजे असे बोंबील खूप चवदार लागतात, लक्षात ठेवा. हे बोंबील चवदार लागतात, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. तुम्ही जर जारे बोंबील करचाल तर त्याला चव कमी असते, आणि तुम्ही जर हे पातळ बोंबील बनवणार तर खूप म्हणजे खूपच हे टेस्टी असतात. खरोखर सांगते, खूप चांगलं आहे. तर चला आपण बघूया झटकी आणि पट. ह्या बोंबलासाठी साहित्य दाखवते. हे आहे मटकीची डाळ, मी भिजाय घातली. हे मटकी डाळ तुम्ही सुद्धा भिजाय घाला, 1-1.5 तास भिजाय घाला. त्याच्यानंतर हे लसूण आहे, 1 टमाटर आहे, 1 कांदा आहे. आणि बघा आपलं झटकी पट हे बोंबील आहेत. तुम्हाला झटकी पट दाखवते, अजून ह्याला काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता आपल्या बोंबील साफ करायचे आहेत. बघा तुम्ही बघून घ्या, हे बोंबील ह्याला ह्याचे मुडके असं तोडून टाकायचं आहेत. हे बघा, हे मुनकं हे सगळं साफ करायचं आहेत. त्याच्यानंतर हे सगळं असं बोंबील साफ करून घेतल्यानंतर आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा हे सगळं. ठीक आहे, तर चला आपण सगळे बोंबील असे साफ करून घेऊया. ठीक आहे, चला. जर तुम्हाला चाकूनी बोंबील साफ करायचं नसेल तर तुम्ही अशी कैची घ्या, त्याच्यानंतर हे असं साफ करा, हे असं करा. हे बघा झटकी पट होतंय. बघा त्याचे मुनके असे कापायचे, तर तुम्हाला मी दाखवते झटकी पट कसं साफ करायची मुडकी. ठीक आहे, ह्याचा काटे आहेत मुडक्याला, तर हे हाताला लागतात, तर मला आता लागला म्हणून मी कैचीने साफ करते. तर हे बघा कसे तुम्हाला दाखवते साफ करणार. चला आपण सगळं बघूयात. आपण हे बघा, हे बोंबलाची मुडकी आहेत, ह्याची सो चटणी बनते. हा ह्या बोंबलाची चटणी बनते, मुडक्याची चटणी बनते, लक्षात ठेवा. तर आपण नंतर बनवूया. तर हे आहे बोंबील, तर ह्या बोंबल्याला आता आपल्याला पीस करायचं आहेत. बघा हे एवढे पीस करायचे आहेत, किती एवढे, हे मी कैचीनेच कापून घेते. हे बघा असं पीस घ्यायचं आपल्या करून. तर हे सगळे पीस असे करून घेतल्यानंतर, ठीक आहे, हे असं पीस करू, चांगलं तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर चला आपण बघूया. हे बघा, हे सगळं बोंबील मी साफ केलं आणि ह्याचे तुकडे केले आहेत. तर आता आपण चला ह्याला भाजून घेऊया. चला बघूया, हे तवा आहे, ह्या तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे बोंबील. ठीक आहे, हे बघा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याची तयारी करायची आहे, त्याच्यासाठी हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघा बोंबील खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ह्या तव्यावर चांगलं भाजायचं, म्हणजे ह्याचं जे असो कचरा बिचरा काय तर ते मस्तपैकी निघतं एकदम. त्याचे म्हणजे जरा त्याचे पंख आहेत, हे आहेत, ते आहेत ना बोंबलाचं, तर ते निघून जातात. बघा ठीक आहे, तुम्ही बघा कसं बनवते मी बोंबील आपला, मस्त बोंबील आहे. पहिली बात, तो बोंबील कसा पाहिजे, पातळ पाहिजे आणि कसा जारा नाही पाहिजे, कारण बोंबलाच्या आतमध्ये एक लस असते, म्हणजे एक कनाटा बोलतात ना तो असतो, तर तो कनाटा नसावा आपल्या बोंबलामध्ये. खूप म्हणजे खूपच छान लागतो हा बोंबील. तर हा बोंबील कवळा लसलशीत आहे, मस्तपैकी आहे, एकदम छोटा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. चला बस बघूया आपण, हे चांगला भाजून घेतोय आपण. चला बघूया, हा बघा हा चांगला बोंबील भाजला आहे. आता मी गॅस बंद केला आहे, तर ह्या बोंबल्याला मस्तपैकी खुशबू यायला लागली आहे. आप लोग के मुंह में पाणी सुटा रहेगा, इतना खुशबू आ रही, मेरे मुंह में इतना पाणी आ रहा है, ऐसा लगता है मी कच्चा खाऊ. हे देखो, त्याच्यानंतर चला आता आपण खाली घेऊया. हे बघा, हे तव्यावरून आपण खाली घेतला आहे, मस्त पैकी बोंबील खरपूस भाजले आहेत. तर चला आता आपण बघूया ह्या बोंबलाला, त्या बोंबलाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, थंड झालं की ह्या. हे बघा असं चोळायचं, आऊच पोरतंय, पण ह्याचं पंख हे बघा असं खाली पळतात बघा असं. तर हे चांगलं भाजून घ्यायचा आणि चांगले हे जे पंख आपणे आप निघतात, लक्षात ठेवा. हे बघा गरम आहे, पण मी गरम गरम मध्येच करते. ठीक आहे, मस्तपैकी एकदम आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता बोंबलाला वास येतो, वास काय येत नाही, लक्षात ठेवा हे सगळं.
बोंबिलामध्ये वास कसला हे नसतो. आता बोंबिलवाले ना कोळी लोक खूप चांगले बोंबिल वाळाय घालतात एकदम लाकडावर, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे बोंबिल खूप स्वच्छ आहेत, ह्याला जास्त धुवायची भी गरज नाही, कारण हे बोंबिल खूप साफसुथऱ्या जागेवर वाळाय घातले त्या लोकांनी. तर हे ना हे बघा असं हे छिपरं सगळं काढून त्याच्यानंतर आपल्याला एक टोप घ्यायचा आहे. हा टोप वरच्या वरच्या ह्याने हे करायचं आहे, हे बघा हे वरच्या वरच्या ह्याने काढायचं आहे. तर ह्याचा जो भी कचरा आहे तो खाली पडला आहे आता सध्याला, ठीक आहे. तर आता आपल्याला फोकस्त हे बघा हे चांगले चांगले पीस काढून घ्यायचे आहेत, ठीक आहे. आणि हे त्याचा कचरा आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितला, हे बोंबिलचा कचरा आहे. तर हे कचरा आपल्याला नाही पाहिजे, ठीक आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला लक्ष ठेवा, ह्याच्यामध्ये थोडस ज्वारीचं पीठ टाका. काय टाका? ज्वारीचं पीठ टाका. लक्षात ठेवा हे ज्वारीचं पीठ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडस पाणी टाका. ह्याला असं चांगलं मुसळून घ्या. ह्या गव्हाच्या पिठाने ह्याचा काय वास असन काय असन हे निघून जातो. तर हे लक्षात ठेवा, ह्याला चांगलं गव्हाच्या पिठाने किंवा ज्वारीच्या पिठाने हे चांगलं हे करायचं. त्याच्यानंतर पाणी टाकायचं, लक्षात ठेवा. हे काय असतं? पाणी. मी टाकलंय तांदळाचं पीठ नाही टाकलं, मी ज्वारीचं पीठ टाकलंय. तुम्ही तांदळाचं टाका, गव्हाचं टाका. हे बघा हे मस्तपैकी एकदम झालं आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी वाटून 2 मिनिटं ठेवून द्या. हे बघा त्याच्यानंतर तुम्ही चांगला चोळा असा, चांगला चोळल्यानंतर ह्या ताटामध्ये परत एकदा काढायचा आहे, कारण की आपण हा बोंबिल चांगला धुतलेला आहे. म्हणजे कशाने? ज्वारीच्या पिठाच्या पाण्याने. लक्षात ठेवा काय, हा बोंबिल अजून एकदा आपण धुवून घेऊ. खूप चांगला आहे, स्वच्छ झाला आहे आणि खरोखर सांगते खूप छान बनतो बोंबिल. बोंबिलामध्ये डाळ टाका हरभऱ्याची या मटकीची डाळ टाका, ठीक आहे. तर हा बघा हे पुन्हा एकदा मी धुते अजून एकदा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाणी टाकून 2 मिनिटं पाणी टाकून ह्याच्यामध्ये असं ठेवून देते मी. तर तुम्ही आता आपल्याला ह्याची तयारी करूया, ठीक आहे. हे बोंबिल असं भिजाय घालून ठेवायचे आहेत, म्हटलं धुतले आहेत. त्याच्यानंतर ही डाळ आहे, ही डाळ आहे बघा. मी मटकीची भिजाय मस्तपैकी घातली आहे. तर चला आता आपण बघूया ह्याच्यासाठी काय काय लागते ते बघूया. चला हे बघा लसूण आहे. तुम्ही लसणाला कापून नाही कधी घ्यायचं, ह्या लसणाला असा चेचायचा, असा चिचून घ्यायचा. लक्षात ठेवा लसणाला कधीही कापायचा नाही, असा चिचून घ्यायचा बघा, ठीक आहे. हे बघा असा चिचून घ्यायचा आहे, लसणाला कधीही कापून घ्यायचा नाही. हे बघा हे लसूण चांगला मी चिचून घेतला आहे. तर आता आपल्याला एक कांदा, हे कांदा घ्यायचा आहे. हे कांद्याला बारीक 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 मी कापते. हे बघा एकदम मेन 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 बारीक बारीक कापा, असा बघा. तुम्ही बघा मी कसा बारीक कापते, तसं तुम्ही बारीक कापून घ्या. आपल्याला बोंबलाची चटणी भी बनवू शकतो, कालवण भी बनवू शकतो, जे तुम्हाला आवडेल ते बनवा. पण मी आता बोंबलाचं कालवण बनवते. खूप लोकांनी मला सांगितले, ताई बोंबलाची रेसिपी टाका, बोंबलाची रेसिपी टाका. तर मी आज बोंबिल बनवते आणि खरंच बोंबिल खूप चांगला असतो. चला आता आपल्याला कढाई घेतली आहे, चल कढाईमध्ये जाऊया बोंबिल बनवायला. हे आहे आपली कढाई. कढाईमध्ये तेल टाकलं आहे. हा लसूण चांगला खुरपूस भाजायचा आहे, ठीक आहे. चांगला तेलामध्ये हे भाजून घ्यायचं आहे, ठीक आहे. पाच गॅस करते आता मी. कमी तेलामध्ये बनवते, लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा कमी तेलामध्येच बनवा, ठीक आहे. तर आता हे लसूण आपला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा झाल्यानंतर कांदा लाल थोडासा व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या बोंबिल टाकायचा आहे. हे बघा हे लसूण आहे, खूप छान म्हणजे एकदम ब्राऊन सारखा होत आला एकदम, ठीक आहे. तर चला आपण बघूया, ठीक आहे. हे बघा आपला लसूण चांगला ब्राऊन झालेला आहे. तर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. हे बघा बारीक बारीक कांदा चिरलेला आहे, ते चांगला लालसर होऊन द्यायचा आहे, ठीक आहे. मस्त पिके एकदम काय होऊन द्यायचं आहे, लालसर
म्हणजे लाल व्हायला पाहिजे, अर्धा कच्चा अर्धा पक्का भी व्हायला पाहिजे, चालतो असा सुद्धा ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये अर्धा कच्चा आणि अर्धा पक्का टाकायचा कांदा खूप छान असते ठीक आहे। त्याच्यानंतर हे आपला बोंबील, चला आता बघूया बोंबलाकडे। हा बोंबला तुम्ही पाणी टाकून ठेवला आहे, बोंबील थोडासा नरम झाला आहे, तर आता हे बोंबल्याला शिजायला सुद्धा काही जास्त टाइम लागणार नाही काही नाही। हे बघा बोंबील मस्तपैकी धुवून देऊन निघाला आहे। आता आपल्याला एक टमाटर कापायचं आहे, बारीक 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 टमाट्यामध्ये टाकायला। तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, पण हे सिंपल आहे, काय आहे सिंपल आपला बोंबिला आहे, झटकी पट होतो। तुम्हाला तर माहिती आहे मी सगळं तुम्हाला झटके पट सांगते आणि फटाफट एकदम, आणि हर गोष्टी मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा मस्तपैकी। हे बघा आपले कांदा चांगला लालसर व्हायला लागला आहे, तर आता आपल्याला हे कांदा लालसर व्हायला लागला, थोडासा अजून बाकी आहे, तर मस्तपैकी हा कांदा चांगला भाजलेला आहे, तर अजून आपल्याला हे कांद्याला थोडंसं अजून कलर आणायचं आहे आपल्याला ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एकदम झटकी पट बोंबील दाखवला आहे, तुम्ही नक्की करा आणि माझ्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला कसा नाही। नक्की बे का भावांनो बहिणींनो, आपल्या ताईसाठी काकीसाठी एक लाईक बनताय ठीक आहे, एक लाईक बनताय आपल्या काकीसाठी, तर काकीला लाईक करा फॉलो करा मस्तपैकी। एकदम तुम्हाला रेसिपी दाखवत जाईन एकदम आणि सोपी आणि झटकी पट बनवणारी ठीक आहे। हे बघा हे काय आहे आपले, आता बोंबील टाकायचं आहे। हे बघा बोंबील काय आहे, बोंबील मस्तपैकी बोंबील आहे, लक्षात ठेवा खूप छान बनतात बोंबील। आता आपल्या डाळ भिजाय घातलेली आहे, डाळ ही डाळ सुद्धा घालायची आहे याच्यामध्ये, हे डाळ भिजाय घातलेली आहे, तर ह्या डाळीला तो कस्त आणि ह्या कांद्याला आणि ह्या बोंबलाला मस्तपैकी चांगलं भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून वापरून घ्यायचं आहे चांगलं। हे बघा खूप छान बनते बोंबील, तुम्ही नक्की बघा नक्की शेअर करा लाईक करा फॉलो करा। रेसिपी चांगली वाटली तर नक्की कमेंट करायला विसरू नका ठीक आहे। आता आपल्याला फक्त हे आहे हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, मसाला नंतर टाकायचा आहे, आता मसाला काही टाकायचा नाही। हे आहे मीठ आणि हळद, ह्याच्यानंतर आपल्याला बरंच वेळ काही नाही टाकायचं, कारण की हे बोंबील आणि डाळ चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा भावांनो बहिणींनो, हे बोंबील आणि डाळ चांगलं शिजून घ्यायचं आहे मस्तपैकी एकदम ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता टमाटर आहे, ते टमाटर टाकून द्यायचं आहे, तर हे टमाटर टाकायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे कम से कम 20 मिनटं स्लोवर ठीक आहे। 20 मिनटं ह्या डाळीला आणि बोंबलाला 20 मिनटं झाकून ठेवा स्लोमध्ये, ह्याच्यामध्ये पाणी बिनी काही टाकू नका आणि मसाला बी काही टाकू नका, फक्त मीठ आणि हळद बाकी काही नाही टाकलं मी, तर तुम्हीसुद्धा तसंच करा। आता हे स्लोवर करते, आता हे झाकून ठेवते मी ठीक आहे। चला बघूया 20 मिनटानंतर खोलूया आणि बघूया। चला आता आपण झाकण खोलून बघूया ठीक आहे। मस्त पिकी हे वापलंय, वाव मस्त खुशबू सुटली आहे खरंच। तुम्ही हिटा असता ना तर तुम्हाला मी खायला लगेच दिलं असतं गरम गरम। बघा म्हणले असते कसं वाटते काकीचा हातचा बोंबील, काकीचा हातचा बोंबील खायला तुम्हाला यायचं असेल तर नक्की या। चला आता आपल्याला हे फकस्त ह्याच्यामध्ये आपल्याला आता खूप काही टाकायचं आहे। हे आहे धनिया पावडर, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर हे आहे मिरची पावडर, त्याच्यानंतर हे गरम मसाला आहे थोडासा ठीक आहे, हे गरम मसाला टाकला आहे। आता आपल्याला हे उलट पालट करायचं आहे ठीक आहे। तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही देवा शपथ, खूपच खुशबू यायला लागली खरंच, एवढा मस्तपैकी झाला यमी यमी एकदम, खूपच छान झाला आहे। तर
तर तुम्ही मस्तपैकी जेवायला या माझ्याकडे बोंबील खायला. तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे नक्की लिहा. आता आपल्याला हे परत झाकून ठेवायचं आहे, एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, ठीक आहे. कारण की आपण आता मसाला टाकलाय, लाल मिरची गरम मसाला हे सगळं टाकलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे वरती पाणी ठेवायचं आहे. पाणी काय हे काय आहे, पाणी ह्या पाण्याला असं आदान यायला पाहिजे. कारण की मी हा वापव शिजवते, तुम्ही सुद्धा वापव शिजवा. हे चांगला मस्तपैकी वापव शिजवल्यानंतर खूपच छान लागतो, ठीक आहे. आणि हां, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे मसाला टाकल्यानंतर लगेच पाणी वाटायचं नाही. त्या मसाल्याला कम से कम 5 या 10 मिनटं असं स्लोवर पकवायचा. त्याच्यानंतर जेवणामध्ये कधीही गरम पाणी टाकायला विसरू नका. जेवणामध्ये गरम पाणी टाकचा तर तुमचं जेवण खूप मस्तपैकी एकदम होणार, एमी होणार. आणि जर तुम्ही थंड पाणी टाकचा त्या जेवणाला चव कसलीही नसते, लक्षात ठेवा. तर सगळ्यांनी नोंद घ्यावे की तुम्ही जेव्हा कोणी काय बी बनवत असाल तर गरम पाणी टाकण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही, ठीक आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता हे मी आदान आणलं आहे, पाण्याला आदान आलं की हे बोंबलामध्ये मी पाणी टाकणार एकदम, ठीक आहे. चला आपण बघूया. आता हे आपल्या बोंबलाच्या झाकणाला पाणी गरम झालेलं आहे, बघा लक्षात ठेवा. पाणी काय झालं आहे, गरम झालं आहे. तर हे गरम पाणी ह्या बोंबलामध्ये टाकायचं आहे. हे बघा मस्तपैकी बोंबील बनला आहे. आता आपल्या ह्याला शिजवायचं फक्त बाकी आहे. हे बघा या गरम पाण्यामध्येच बघा मी हे बोंबील टाकलं आहे. तर आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी एकदम. खरंच भाकरी संग खायला खूपच छान झालं आहे. हे बघा तर ह्याच्यामध्ये काय कमी आहे काय नाही, ह्याच्यामध्ये थोडंसं कमी असेल मीठ, कारण की मी कधीही मीठ कमी टाकते बरोबर. आता मीठ थोडंसं कमी आहे, किंचित आहे. तर बघा तुम्हाला कशी वाटते ही माझी रेसिपी, कारण कधीसुद्धा मीठ जास्त टाकायचं नाही, मीठ कधीही कमी टाकायचं. जर लागलं तर आपण पुन्हा टाकू शकतो. हे बघा कसं वाटते तुम्हाला माझा बोंबील. तर आता हे बोंबलाला 10 मिनटं सुलवर पकवून घ्यायचं आहे, ठीक आहे. चला बघूया आपण. पण तुम्ही सांगा माझा बोंबील कसा वाटतोय कसा नाही माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भावांनो बहिणींनो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला 2 दिवसात 1 दिवसात रोज नवीन नवीन रेसिपी टाकत जाईल. खूप लोकांनी मला सांगितलेलं ताई तुम्ही बोंबलाची रेसिपी टाका, म्हणून मी टाकली आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खावा. कशी वाटते तुम्ही सांगा मला, ठीक आहे. तर चला आपण आता ताट सजवूया. हे बघा बोंबलाचं कालवण झालं आहे, मस्तपैकी शिजून भिजून झालं आहे. तुम्ही सांगा कसं वाटते कसं नाही. आता आपण जेवायची तयारी झाली आहे. तर तुम्ही सांगा कसं वाटतंय बोंबील कसा नाही, कसं वाटते बघा. मस्तपैकी एकदम बोंबलाचं कालवण आहे. तर आता आपण थोडंसं आपलं ताट सजवूया जेवायचं, ठीक आहे. तर चला आता आपण हे बघा हे आहे कालवण. हरानी दुखती आदार बाई ग रसा रसा वार ग. हे आहे बोंबलाचं कालवण. तर तुम्हाला सांगा कसं वाटतंय कसं नाही. मस्तपैकी रसा नाही जास्त मी बनवला, कारण आम्ही रसा जास्त खात नाही. तर तुम्ही सांगा कसं वाटतंय कसं नाही माझ्या कमेंटमध्ये नक्की लिहा, ठीक आहे. हे बघा मस्तपैकी आहे. हे आहे वाव बोंबील आणि चपात्या, मस्तपैकी 2 चपात्या बनवल्या आहेत मी. तर तुम्ही या गरम गरम खायला. थोडासा भात कांदा कापून घेऊया आपण, ठीक आहे. चला बघूया. हे बघा हे कांदा आहे, चपात्या आहे आणि बोंबलाचं कालवण आहे. तर आता आपल्याला भात घ्यायचा आहे. हे भात बघा झाला आहे मस्तपैकी एकदम. तर तुम्ही सांगा कसा वाटतोय कसा नाही तुम्हाला. हे बघा सुटसुटीत रसरसीत मस्तपैकी कालवण झालं आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय बोंबलाचं कालवण कसं नाही. मस्तपैकी एकदम थाली बनवली आहे गरम गरम जेवणाची. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय बोंबील. झटकीपट बोंबील बनवले आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला आवडलं की नक्की सांगा, नक्की कमेंटमध्ये प्लीज सगळ्यांनी. आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, लाईक करा फॉलो करा. बोंबलाची कालवण भात चपाती कांदा हे आपलं गावती जेवण, पण ह्या जाग्या भाकरी असली तर अजून खूप छान लागलं असतं.
तर कसं आहे आम्ही भाकरी खात नाही म्हणून जास्त करून चपाती आणि भात खातो. तर हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी, तर तुम्हाला सांगा कसं वाटते कसं नाही. माझ्या बोंबलाचं कालवण कसं वाटते कसं नाही गरम गरम बघा जेवण आहे. तर तुम्ही जेवायला येऊ शकता मस्तपैकी, टकराव टकराव बसून घोऱ्यावर बसून या. गरम गरम आहे तर सगळ्यांनी जेवायला करायला या. बोंबलाचं कालवण बनवलं आहे झटके आणि पट. तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे चला, आणि थँक्यू सो मच सगळेजण माझ्या व्हिडिओला लाईक करतात फॉलो करतात त्यांना कोटी कोटी धन्यवाद. असंच मला तुम्ही प्रेम दाखवत जावा, तुमचं प्रेम असंच असून द्या माझ्यावर. तुम्हाला सुद्धा तुम्ही खुश राहा. थँक्यू सो मच सगळ्यांना अभिनंदन आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना माझ्यातर्फे. तुमचं सुखी संसार खुश राहू दे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करू नका, लाईक करायला विसरू नका सॉरी. चला ओके बाय, तुम्हाला झटकी पण तुम्हाला रेसिपी दाखवते. बाय, थँक्यू सो मच.